Good morning, friends. So let us start the next period. You watch my period serially. This is my lecture number 7. याचा अगोदर आपण 6 लेक्चर्स घेतले. 6 लेक्चर सीरीज बघा म्हणजे पुढचं सत्र शिकवत. अँड अपार्ट फ्रॉम दॅट आपण याच्या अगोदर 6 लेक्चर शिवाय ऑनलाईन लेक्चर घेतले 8 ते 10. ऑनलाइन लेक्चर मध्ये काल आपण जे लेक्चर घेतलंय त्याच्या कंटिन्युएशन मध्ये हे आहे. काल आपण ऑनलाईन क्लास घेतलाय, ऑनलाईन लेक्चर लाईव्ह लेक्चर घेतलंय आणि लाईव्ह लेक्चरच्या कंटिन्युएशन मध्ये आहे. इन द प्रिव्हियस पिरियड, इन द यस्टरडेज पिरियड, वी हॅव डिस्कस्ड अबाउट द टाइपिंग ऑफ नोट्स अँड द सेफेस्ट स्पीड ऑर सेफ स्पीड विथ विच ए कार कॅन बी सेफली ड्रिव्हन ऑन ए थर्ड bank road and the derivation was with the say speed was Vs equal to square root of R by tan theta. हे आपण शिकलो. ते काल आपण शिकलो आणि एवढ्या स्पीडनं हॉरिझॉन्टल सॉरी सर्क्युलर रोडवर एखाद्या सर्क्युलर रोड बँक रोडवर कार स्पीडनं जाऊ शकतो. आपण एवढ्या स्पीडनं जाऊ शकतो जी सेफेस्ट स्पीड हे डेरिवेशन आपलं काल केलंय. आणि याच्यामध्ये आता पहिली केस आपल्याला शिकायची की प्रत्येक गाडी ही एवढ्या स्पीडनं येईल का, प्रत्येक गाडी एवढ्या स्पीडनं चालू शकेल का, दिस इज द सेफेस्ट स्पीड विच कॅन बी कार कॅन बी सेफली ड्रिव्हन ऑन द बँक रोड. बरोबर आहे. पण एवढ्या स्पीडनं एक्झॅक्टली गाडीची स्पीड एवढीच असेल का, नाही सांगता येत. सो द ऍक्च्युअल व्हेलॉसिटी, ऍक्च्युअल स्पीड व्हेलॉसिटी ऑफ द कार मे बी डिफरंट, मे बी डिफरंट, मे बी अदर अदर दॅन व्ही एस डिफरंट असतो. म्हणजे इकडे बी एक लिटल बिट हायर आर लोअर, जास्त जास्त असेल कमी असेल. मग त्या केस मध्ये, या केस मध्ये जेव्हा कारची स्पीड ही एक्झॅक्टली इतकी असते, सेफ स्पीड इतकी असते, तेव्हा कार टर्नवर कुठल्या टर्नवर कार सेफली टर्न होईल आणि एवढ्या स्पीडला फ्रिक्शनल फोर्सची गरज नाही. नो फ्रिक्शनल फोर्स इज कन्सिडर. फ्रिक्शनल फोर्स इज निग्लेक्टेड, इज इग्नोर आणि त्याची काही गरज नाही. आणि सेफली एवढ्या स्पीडनं चालले गाडी तर फ्रिक्शनल फोर्सची गरज नाही. फ्रिक्शनल फोर्स इज निग्लेक्टेड ऍट दिस टाइम. सो दिस वॉज डिस्कस इन द एक्सटर्नल पिरियड. बरोबर. आपण काल शिकलो. आता आज आपल्याला शिकायचं, समजा एखादी कार एखाद्या बँक रोडवर, बँक रोडवर आपल्याला एखादी कार व्ही वन स्पीड चालली. व्ही वन, लेट अस सपोज दॅट ए कार, लेट अस सपोज let us consider that a car is turning along left side, along left side on a curved road having banked angle theta. The road is banked with angle theta and the car is turning, this is the back view. That I have back view in a second car, car is not turning, car is not turning, asa road is, asa turn is. So look at the figure, look at the location, the car is turning towards left, left. So the road is banked at this angle, so the inner side is lower. Upper side I have using the definition as for the definition of banked road. Okay. Look, car is on the car, the L, north of the S and D. L plus the triangular, L is the triangular, car is a circus. Okay. So, previously, this was discussed. This has been discussed with the previous method, yesterday's method. So, the result of two components, L plus theta in the direction, L plus theta in the direction, L plus theta balances MG. Okay. Mg and n sin theta provides necessary centripetal force. n sin theta, n sin theta काय करतो, n sin theta हा necessary centripetal force देत असतो. असं आपण काल शिकलंय, काल इक्वेशन नंबर 2 आहे, 2' वापरतो. बरोबर. सो लेट अस कन्सिडर दॅट व्ही वन इज द स्पीड विच इज द कार इज टर्निंग टुवर्ड्स इट अँड व्ही वन इज लेस दॅन, व्ही वन इज लेस दॅन द व्ही एस. काय म्हणतो बघा, या कारची स्पीड व्हीएस च्या स्पीड पेक्षा कमी आहे, कमी आहे. म्हणजे ओव्हर लिमिट शिकायला लागतो. पहिली केस म्हणजे कार इज मुव्हिंग ऑन द थर्ड रोड विथ स्पीड लेस दॅन द सेफ स्पीड. अशा वेळेस फ्रिक्शनल फोर्स, तुम्ही लेस फ्रिक्शनल फोर्स लेस दॅन असेल किंवा जास्त असेल, किंवा इफ व्ही वन इज दुसरी केस, पुढची आपण शिकणार आहे व्ही वन इज ग्रेटर दॅन व्हीएस, ही दुसरी केस. त्या दोन्ही केस मध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत असतो. फ्रिक्शनल फोर्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. फ्रिक्शनल फोर्स हा महत्वाचा रोल. पहिली केस स्पीड स्पीड ही स्पीड इज लेस दॅन द सेफ.
सो हियर आता पहिल्या केस मध्ये आपण फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला होता. इथं फ्रिक्शनल फोर्स बॉडीवर ऍक्ट होतो आणि हा फ्रिक्शनल फोर्स बघा फिगर मध्ये दाखवला. यू कॅन ड्रॉ द फिगर. यू कॅन पॉज द व्हिडिओ, व्हिडिओ पॉज करा, फिगर काढा, परत काही गोष्ट परत परत आहे का आणि घेऊन घ्या. तर या दिशेनं फ्रिक्शनल फोर्स असं जेव्हा असतं तेव्हा आता इथं बघा असं जेव्हा असतं तर तेव्हा व्ही वन एक्सप्रेशन वर काय झालं म्हणून एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज लेस दॅन व्ही एस म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ आर हे टॅन थिटा. ते काल आपण जनरेशन शिकलं व्ही एस तर व्ही एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर हे टॅन थिटा आपण कसं शिकलंय म्हणून एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय झालं हे इक्वेशन कालच आहे त्याच्यावरून आपलं हे इक्वल टू होतं का आज व्ही वन लेस आहे व्ही वन कमी आहे म्हणून व्ही वन म्हणून व्ही वन वर व्ही वन घेतली आज आणि ती लेस आहे आर हे टॅन थिटा कमी आहे आणि आपल्याला माहिती म्हणजे काय झालं हा म्हणजे त्याचा सीपीएम म्हणजे म्हणजे आज काय झाला म्हणजे एन साईन थीटा म्हणजे सीपीएम किंवा सेंट्रिपिटल फोर्स सीएफएम सीएफएम इज लेस दॅन एन साईन थीटा कारण नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर प्रमाण असतो आणि हा म्हणजे एन साईन थीटा हा मोठा झाला सेंट्रिफ्युगल फोर्स एन साईन थीटा काय करतो पुन्हा एकदा सांगतो एम व्ही स्क्वेअर आपण आर म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इतका स्कोर झाला हा व्हायलाच होत असतो आणि हा म्हणून एन साईन थीटा एकापेक्षा कमी झाला आर साईन थीटापेक्षा कमी झाला आर साईन थीटा बरोबर आहे म्हणून एन साईन थीटा काय झाला एन साईन थीटा इज ग्रेटर दॅन एन साईन थीटा इज ग्रेटर दॅन सीएफएम बरं एन साईन थीटा हा हा याच्यापेक्षा लहान आहे सीएफएम याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे एन साईन थीटा मोठा आहे एन साईन थीटा म्हणजे काय करत असतो हा सेंट्रीफ्युगल फोर्स प्रोव्हाइड सॉरी सेंट्रीफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करत असतो म्हणजे सेंट्रीफ्युगल सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंट्रीफ्युगल सेंट्रीफ्युगल फोर्स कशाचा असतो पुन्हा एकदा लक्षात घ्या जेव्हा कार ही व्ही वन स्पीड चालली आणि व्ही वन ही व्ही एस पेक्षा लहान आहे तेव्हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हा जास्त असतो म्हणजे इकडला फोर्स जास्त हा एन साईन थीटा काय करतोय एन साईन थीटा हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स द्यायला आणि सेंट्रिपिटल फोर्स कशा काय झाला ना सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त झाला लक्षात ठेवा इथं सेंट्रिपिटल फोर्स कशा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त झाला म्हणजे एन साईन थीटा कसा झालाय एन साईन थीटा जास्त झालाय जास्त आहे सीएफएफ पेक्षा सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे ही काल इकडे वळली मला लक्षात आहे काल काल इज कमिंग टुवर्ड्स म्हणून सेंट्रीफ्युगल फोर्स या दिशेला म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज नेसेसरी टू मेंटेन द सर्कल ऑफ मोशन म्हणजे इथं मिनिमम फील काढायचे आहे बरोबर आणि हा फोर्स जास्त आहे इकडला फोर्स कसा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स कमी आहे हा जास्त आहे म्हणून आता इथे मिनिमम वेलोसिटी काढायची आपल्याला म्हणून मग म्हणून इथं फ्रिक्शनल फोर्स या केस मध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो आणि फ्रिक्शनल फोर्स हियर इन दिस केस द फ्रिक्शनल फोर्स ऍडजस्ट किंवा कॉम्पेन्सेट ऍडजस्ट करतो कशाला ऍडजस्ट करतो द सीएफएम सीपीएफ सीपीएफ ला ऍडजस्ट करतो किंवा सीएफएम ला ऍडजस्ट करतो इकडला फोर्स जास्त आहे म्हणून इथं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे या दोन्हीतल्या टायर आणि इनक्लाइंड सरफेस म्हणजे रोड सरफेस याच्यातलं फ्रिक्शनल फोर्स एफ एस एफ एस हा या दिशेने ऍक्ट होतो म्हणजे ए टू बी ऍक्ट होतो एफ एस हा काय होतो ए टू बी ऍक्ट होतो म्हणून ए टू बी ऍक्ट होतो म्हणजे या दिशेने बरोबर तर एवढं आपण या पिरियडला बघू पुढल्या पुढच्या पिरियडला आपण भेटत असतो इथून पुढे लगेच पुढच्या पिरियडला आपण स्टार्ट करणार आहोत.